काँग्रेसचे सुरेश टावळे यांच्यात सरळ लढत होणार आहे. कपिल पाटील यांना शिवसेनेचे मिळालेले पाठबळ आणि गेल्या 5 वर्षात केलेल्या कामाचा फायदा होऊ शकतो. त्यांच्याशी बातचीत केली आधार न्यूज. लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजप युतीचे अधिकृत उमेदवार कपिल पाटील साहेब आपल्यासोबत आहेत. सर, आपण मागील 5 वर्षात आपण खासदार होतो, त्यावेळेला आपण काय काय विकासाची कामं या एरियात केलेली आहेत? मी फक्त BJP शिवसेना युतीचा उमेदवार नाही आहे, BJP शिवसेना RPI श्रमजीवी या सगळ्या महायुतीचा मी उमेदवार आहे. आणि काल आपण प्रधानमंत्र्यांचं मी चौकीदार हे जर कार्यक्रम पाहिला असेल तर इथं एका मुलीने प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारला की मी पहिल्यांदा मत करणार आहे, तुम्ही 5 वर्षात या देशासाठी काय करणार आहात आणि मागच्या 5 वर्षात काय केले, मी तुम्हाला BJP वोट का करावं याचं कारण सांगा. त्या मुलीला प्रधानमंत्र्यांनी जे उत्तर दिलं, मी माझ्या लोकसभा क्षेत्रापुरतं सांगतो, माझ्याकडे माझा कार्यावाल छापलेला आहे. 27,000 कोटीची कामं ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये झालेली आहेत आणि 27,000 कोटीची कामं जर झाली असतील, मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की प्रथम मतदार जो होणार आहे, मागचे जे मतदार आहेत, भारतीय जनता पक्षाला त्यांनी मत का द्यावं, महायुतीला मत का द्यावं, त्याचं कारण ते आहे. अगोदर एक मोदी साहेबांची लाट होती, आता विकासाची लाट आहे की पुन्हा एकदा मोदी साहेबांची लाट आहे? आता ह्या देशामध्ये दोन्ही लाट आहेत, मोदींची लाट तर ओसरलेली नाहीच आहे, मोदींचं आता तुफान आलेलं आहे आणि विकासाचंही तुफान आलेलं आहे. 55 वर्षात झाली नाही एवढी कामं मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये विकासाची झाली आणि ते कोणी नाकारू शकत नाही. तुम्ही जिकडे नजर फिरवाल तिकडे तुम्हाला काम चालू दिसतं. माझ्या लोकसभा क्षेत्रात नाही, महाराष्ट्र देशातल्या कुठल्याही लोकसभा क्षेत्रात तुम्ही जा, तिकडे तुम्हाला कामं दिसतात आणि हे याच्यासाठी काही सर्टिफिकेटची गरज नाही, कामं सुरू आहेत. आता भिवंडी लोकसभेमध्ये आहोत, जो जिथे कपिल पाटलांचा मतदारसंघ आहेत, त्यांचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत इथे आहे डोगरा समाज. जम्मू काश्मीरची बरीच संख्या त्यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघात आहेत, त्या डोगरा समाजाचे अध्यक्ष आज आपल्यासोबत आहेत. सर, आपलं काय मत आहे? मत आहे की नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे देशासाठी काम केलेलं आहे, आम्ही नरेंद्र मोदी म्हणूनच त्यांना सपोर्ट करतो आहे. कारण की ज्याप्रमाणे सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक ज्या पद्धतीने केलं आणि भारताचं नाव पूर्ण जगामध्ये मोठं केलं, त्याच्यासाठी त्यांनी 56 इंचची छाती असं दाखवलं, लोकांना दाखवून दिलं, म्हणून जम्मू काश्मीर डोगरा समाजातर्फे त्यांना आम्ही समर्थन देत आहोत. आणि विकासाच्या मुद्द्यावर आपण काय बरं, मोदी सरकारची जी विकासाची कामं चालली किंवा कपिल पाटील साहेब या अगोदरसुद्धा खासदार होते, त्यावेळेची त्यांच्या कामाबद्दल काय मत आहे? त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. कपिल पाटलांनी पण इथं मोठ्या प्रमाणात चांगली कामं केली. त्याप्रमाणे विकासाची कामं तर सध्या सगळ्या ठिकाणी चालू आहेत, भारतभर चालू आहे. ज्या 50 वर्ष ज्या काँग्रेस सरकारने केलेलं नाही ते काम या सरकारने करून दाखवलं आणि ह्या सरकारला पूर्ण युवा, भारतातले पूर्ण युवा त्यांच्या मागे आहे, आम्हीही त्यांच्या मागे आहोत. हमलोग मोदी सरकारचे बहुत खुश आहे और खास करके हमारे भिवंडी लोकसभाचे कपिल पाटील जी से बहुत अच्छा काम कर रहे हैं, बहुत हर जगह काम अच्छा काम हो रहा है, अच्छा विकास कर रहे हैं. और मोदी जी के समर्थन में हम लोग मोदी जी के पीछे मतलब पूरे BJP को हम सपोर्ट करते हैं. हमारा जम्मू कश्मीर डोगरा समाज ट्रस्ट भिवंडी में कम से कम 2000 मत है, हम सब BJP के साथ. यहाँ पे MP कपिल पाटिल सर, उन्होंने बहुत ही अच्छा काम कर रहे हैं. यहाँ पे भिवंडी में काफ़ी सड़कें और मेट्रो का और रोड का बहुत अच्छा हर चीज़ में मतलब डेवलपमेंट हो रही है. लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील हे निवडणुकीला उभे आहेत. त्यांना शिवसेना भाजप RPI युतीचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. या देशाची जनता नरेंद्र मोदीवर खुश आहे. नरेंद्र मोदींनी गेल्या 5 वर्षामध्ये अनेक प्रकारची मोठी मोठी कामं केली, विकासाची कामं केलेली आहेत. त्या माध्यमातून भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत. विशेष म्हणजे MMRDपूर्वी या मतदारसंघामध्ये कुणाला माहीत नव्हती. खासदार कपिल पाटील निवडून आल्यापासून आणि त्यांनी संसदेचा कार्यभार हाती घेतल्यापासून MMRDची कामं या भिवंडी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. मला एकच दादांच्या संदर्भात बोलायचं आहे, खासदार साहेबांच्या. भिवंडी लोकसभेमध्ये ते जे उभे आहेत, तर एक खूपच आनंदाची गोष्ट आहे की आम्ही एक दलित समाजाची महिला असून आमचे सगळे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सगळे प्रश्न असोत
ते दादा आमचे लगेच सॉल्व करतात आणि खूप अनुभव आहे त्यांच्याकडनं मला की त्यांनी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो कोणत्याही समाजाचा कार्यकर्ता असो तो आला की लगेच त्यांची कामं करून देतात आणि खरोखरच त्यांना जर आपण या लोकसभेमध्ये निवडून दिलं तर अजून आपल्या भिवंडी लोकसभेचा चांगल्या प्रकारे विकास होईल एवढी मी ग्वाही देते. राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपात आलेले कपिल पाटील 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. यावेळी भाजपाने त्यांना पुन्हा एकदा संधी दिली. 2014 ची निवडणूक स्वतंत्रपणे लढवणाऱ्या भाजपाला या निवडणुकीत शिवसेनेचे पाठबळ मिळाले. मात्र मधल्या काळात कुरघोडीच्या राजकारणामुळे एकमेकांची मने दुखावली गेली. हे ध्यानी घेऊन खासदार कपिल पाटील यांनी शिवसैनिकांकडे दिलगिरी व्यक्त करून सामंजस्याची भूमिका घेतली. काम करत असल्यामुळे इतर सगळ्या राज्यातले खासदार सांगायचे की शिवसेना कधीच आपल्या सोबत येणार नाही, परंतु देशाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी मोदीजींना साथ दिली पाहिजे हा हेतू मनामध्ये ठेवून उद्धव साहेबांनी ही युती घडवून आणली आणि म्हणून आज आपण युतीचा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे. मी आपल्याला फार मार्गदर्शन न करता विकास झालेला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, त्याच्यावर न बोलता युतीचे हे मेळावे का घ्यायला लागलेत. आम्ही काल कल्याणला घेतला, बदलापूरला घेतला, आता शहापूरला घेतला, आज भिवंडीत आहे. सगळीकडे युतीच्या मेळाव्यांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये गेल्या 4.5 वर्षामध्ये जे वितुष्ट आलेलं आहे त्याच्यामुळे मनं आपली एकमेकांची दुभंगलेली आहे आणि म्हणून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतानाच पक्षाने मला विश्वास दाखवून पुन्हा उमेदवार दिली त्याबद्दल आपल्या सहकार्याला धन्यवाद देतो. पण त्याचबरोबर भाषणाची सुरुवात करताना माझ्याकडून कळत न कळत युती तुटल्याच्यामुळे आपल्या सहकारी शिवसेना पक्षाच्या काही सहकार्यांना दुखावलं गेलं असेल, त्याबद्दल मी सगळीकडे दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. माफी मागणारा काही छोटा होत नाही आणि माफ करणाराही छोटा होत नाही. यंत्रभाग उद्योगामुळे भिवंडीला वेगळी ओळख मिळाली, पण आता या उद्योगाला